माझ्या सेवक गुलामा ह्या विरोचकाला दगा दिलायस तू, विश्वासघात केलायस माझ्या बरोबर, तुझा अंत माझ्याच हातून लिहिलाय आणि तो होणारच. त्रेता युगात विरोचक राक्षस आणि त्रिनयना देवीचं युद्ध झालं. त्यात अद्वैतने विरोचकाचा सेवक असून सुद्धा त्रिनयना देवीची मदत केली आणि म्हणून त्याला वरदान मिळालं. कलियुगातल्या त्रिनयना देवीच्या सातव्या मुलीशी त्याचा विवाह झाला आणि तो तिचा कलियुगातल्या युद्धात सारथी झाला. मला दगा दिलायस तू गुलामा, विरोचकाला फसवलायस तू. ठीक आहे ठीक आहे, मी करतो. साहेब तुम्हाला भूक लागली आहे ना? तुम्ही फ्रेश व्हा, मी खायला देते तुम्हाला. आई, काय तू अशी का उभी आहेस इथे? आई, काय तू ओकेस ना? तू बोलत का नाहीस मग काही? बाई साहेब, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? मी माझ्या लेकाला भेटायला आले होते, आता ते सुद्धा करू नको का मी? आई अगं, असं काय बोलतेस तू? तेरे लिए तो जान भी हाजिर आहे, बोल काय झालं? असा मुलगा प्रत्येक आईला मिळावा जो आईसाठी काहीही करायला तयार आहे. आणि अशी आई प्रत्येक मुलाला मिळावी जी मुलांची एवढी काळजी घेते. जा फ्रेश होणे मग बोलूया. सगळं संपत आलंय, जा जाऊन सांग तुझ्या त्रिनयना देवीला. अंत जवळ आलाय, तुला वरदान आहे म्हणून काय म्हणतेस? मी बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते मी बोलते. मी रुपाली म्हात्रे आहे, जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. काही घडवू शकत नाही तुम्ही, कारण घडवणारी एकच आहे, आई त्रिनयना देवी. पण एक गोष्ट तुम्ही बरोबर बोलली, अंत जवळ आला, आमचा नाही तुमचा. अद्वैत माझ्याशी नीट वागतो म्हणजे त्याला मी विरोचक असल्याचं माहित नाही आहे अजून. एक गोष्ट लक्षात घ्या धोक्षच, आमच्यापासून तुला कुठलाही धोका नाही, आम्ही तुला फसवणार नाही, उलट आमच्या बरोबर तू सुरक्षित असशील. मला माहिती आहे रुपालीला मदत करत राहिल्यामुळे तुझे खूप हाल झालेत,
पण आता हे सगळं थांबू शकत. फक्त तुझा शांत राहण्याचा हट्ट तुला सोडावा लागेल, तुला बोलावं लागेल. तू बोललास तरच तुझा जीव वाचेल. तुला माहितीये ना, तुझी ताई रुपाली राक्षस आहे. तिचा तो नाग ते काहीही करू शकते, पण आमच्या बरोबर आलास तर तुझा जीव वाचेल, तू सुरक्षित राहशील. आता तुलाच ठरवायचंय की तुला तुझा जीव वाचवायचा आहे की नाही. नीट विचार कर, रात्रभराचा वेळ आहे तुझ्याकडे. उद्या सकाळपर्यंत ठरव काय ते, नाहीतर मग आम्ही तुला तुझ्या घरी सोडू. उद्या सकाळनंतर सगळं तुझंच असणार आहे. तुझा फोन, तुझी राक्षस ताई, तिचा तू नाग आणि तुझा मृत्यू. नीट विचार कर, नाहीतर मग तुला असं वाटायला नको की तुला तुझा जीव वाचवता आला असता. बाबा, आता रुपाली बाईसाहेबांना कळलंय की त्या विरोचक आहेत. आता त्या त्रेता युगातला अद्वैत साहेबांचा सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्याला वाटलं होतं अद्वैत साहेबांचा मृत्यूयोग टळलाय, पण तसं नाहीये. आता त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढलाय, कारण आधी त्यांना फक्त रुपाली बाईसाहेबांपासून धोका होता, पण आता त्यांना रुपाली बाईसाहेबांमधल्या विरोचक राक्षसापासून सुद्धा धोका आहे. कसं वाचू या अद्वैतला, काय करू? म्हणजे अद्वैत वाचेल तर तू काहीतरी कर, काही कर, पण अद्वैतला वाचव. रुपालीचा हा सोड पूर्ण होऊ देऊ नकोस. बाबा, तुम्ही नका काळजी करू. विरोचक आणि अद्वैत साहेबांमध्ये मी उभी असेल. मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही. काय झालं? अधोक्षज काय म्हणाला? तू तयार झाला का माफीचा साक्षीदार व्हायला? नाही अजून. तो घाबरलाय, बिथरलाय. रुपाली विरोचक आहे हे कळलंय त्याला. त्यात तो नाग, बघूया काय होत ते. उद्या सकाळपर्यंतची वेळ दिली आहे मी त्याला. नेत्र, उद्या सकाळी आपल्याला त्याच्याकडे जायचंय. हो, मी येतो तुमच्या बरोबर. बघतो ना कसं बोलत नाही ते. नाही, नको, तुम्ही नका येऊ. हे बघा, तो आधीच घाबरलाय. आमच्याकडे बघून निदान काहीतरी बोलेल तो. तुम्हाला बघून जर तो घाबरला आणि काही बोललाच नाही तर. पण इंद्रनी, ऐका, आम्हाला जर काही मदत लागली तर तुम्हालाच सांगणार ना. उद्या फक्त आम्ही दोघीच जातो. म्हणजे आता आपण असं समजायचं की
त्याच्याकरता आपण लढतोय शेवट जवळ आलाय. आता जर का हरलो ना सगळं संपून जाईल. आणि जिंकलो तर रुपाली बाई साहेबांचा खरा राक्षसी चेहरा अद्वैत साहेबांसमोर येईल. देवी आईने आम्हाला जे कार्य दिलंय जो वसा दिलाय तो पूर्ण होईल. राक्षसी वृत्तीचा अंत होईल बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं अद्वैत साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो कायमचा टळेल. नेत्रा आपण जिंकू, नक्कीच जिंकू. बाईसाहेबांच्या भाषेत साम दाम दंड भेद सगळं करू पण जिंकू. बंटीचा फोन लागत का नाहीये? काय करतो हा? आता जाऊन बघू का? फोन हरवला नसेल ना याने? तसंच काहीतरी असणार. मागच्या वेळेसारखं नवीन फोनसाठी पैसे मागत बसणार मग. जाऊ दे, उद्या सकाळीच जाऊन बघायला हवं. गेलाय हा? माझ्याकडे शक्ती असायला हवी होती. इथूनच सगळं कळायला हवं होतं की का लागत नाहीये बंटीचा फोन, कुठे गेलाय तो. खरंच शक्ती असायला हवी होती. मी आता त्रिनयना देवीशी युद्ध करणारी विरोचक राक्षस आहे. सिरियसली माझ्याकडे पण शक्ती असणार कुठली तरी. कोणती शक्ती असेल? इंद्राणी करते तस काही. अग्निमुद्रा. नाही, इंद्राणीसारखी ही शक्ती नाही आहे माझ्याकडे. नेत्राची शक्ती असेल का? नेत्रासारखं करून बघते. नाही, ही सुद्धा नाही आहे शक्ती. मग कोणती शक्ती आहे माझ्याकडे? दोघींची मिळून शक्ती असेल. पण माझ्याकडे जी शक्ती असेल ना ती त्रिनयना देवीच्या लेकींकडे असलेल्या शक्तीपेक्षा मोठीच असणार. मोठं काहीतरी असणार. त्रिनयना देवीच्या लेकींनी याला सगळं सांगितलं असणार. म्हणजे याला अद्वैत बद्दल सुद्धा कळलंच असणार.
आणि माझ्याबद्दल सुद्धा. म्हणून ही अवस्था झाली आहे याची. आता याला प्रश्न पडला असेल, आपण राक्षसावर कसे बोललो, राक्षसाच्या कसे प्रेमात पडलो. पण या बिंडोक राजाध्यक्षाला सगळं कळलंय, म्हणूनच नजरेला नजर देत नाही हल्ली. चला, म्हणजे माझी भीती वाटायला लागलीच आहे सगळ्यांना. आता त्रिनयना देवीच्या लेकींनो, असेल तुमच्याकडे वरदान, असेल शक्ती तुमच्याकडे, पण माझ्याकडे सुद्धा नाग आहे. रूपालीला सर्पलिपीचं पान आणि त्याचा अर्थ ठेवलेली ती पेटी सापडूच कशी शकते? तिला काही कळण्याचा संबंधच नाही. आधीच्या दोन पेट्यांमधली पानं जिथे लपवली तिथे ती पोचू शकली नाही. ती पानं सुरक्षित आहेत, पण मग आता तिला हे कसं शक्य झालं? आजवर जे जे घडलं ते देवी आईनी काहीतरी कारण होतं म्हणून घडवलं. पण मग आता तिचं पेटीपर्यंत, सर्पलिपीपर्यंत पोहोचणं सुद्धा नियतीच आहे असं मानायचं का? अद्वैत विरोचकाचा सेवक, रूपाली विरोचक, तो नाग, त्रेतायुगातली सगळी पात्र देवी आईनी एकमेकांमध्ये गुंफली आहेत. त्यामुळे अद्वैतला जोवर रूपालीचं सत्य कळत नाही तोवर हा अध्याय पुढे जाणार नाही. सत्य त्याच्या प्रवाहाने वाहत असत आणि त्या प्रवाहात अडथळा निर्माण करून चालत नाही. म्हणून अद्वैतपासून रूपालीचं सत्य फार काळ लपवून चालणार नाही. साहेब, कॉफी आणली आहे. Cheers. या ना बसा. साहेब, काय झालं, कसला एवढा विचार करताय? नेत्रा, मी विरोचकाचा सेवक होतो. त्रिनयना देवी आणि विरोचकाच्या युद्धात मी देवीची मदत केली होती. म्हणजे नेत्रा, मी सुद्धा स्पिरिच्युअली त्रिनयना देवीच्या तितकाच जवळ आहे. आणि तू म्हणजे देवीने दिलेलं वरदान आहेस. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक गोष्ट अशी लक्षात येते की जर माझा या युगात पुन्हा जन्म झालाय, जर तुझा देवीची सातवी मुलगी म्हणून पुन्हा जन्म झालाय, मग विरोचकाचं काय? नेत्रा, विरोचकाचं पण पुन्हा जन्म झाला असेल का या कलियुगात? साहेब, तुम्ही नका विचार करू या सगळ्या गोष्टींचा. नेत्रा, पण हे बघा, तुम्ही केस सुद्धा नीट वाळवले नाही आहेत, सर्दी होईल ना. साहेब, कसं सांगू तुम्हाला, आई मानून तुम्ही ज्या बाईसाहेबांना माया लावताय, ज्यांना देवी मानता, त्याच कलियुगातल्या विरोचक राक्षस आहेत.